जिथे त्यांनी सभा आयोजित केली, बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची. तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, लोकांची गर्दी असते, आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही. मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवायला अडचण होते, पण आम्ही पाहिजे तर मदत करू तुम्हाला काहीतरी 2-5 लोकं पाठवण्यामध्ये. पण लोकांना अडचणीत टाकू नका, सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या. पादरे पावटे कोणी काय बोलत असतील, काय काय फुसकुला सोडत असतील, त्याकडे दुर्लक्ष करावं. अशा धमक्या, अशी फुसफुस ह्याची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणला दौरा हा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल. नेमका या ठिकाणी जोश कसा आहे, उत्साह किती आहे आणि तयारी कशा पद्धतीची झालेली आहे? खरं तर उद्धवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि कुडाळमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. परंतु आपण बघितलं की स्वागतालाच ही आता सभेचं स्वरूप या ठिकाणी होते की असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आम्हाला पण खरं तरी जागा अपुरी, स्वागतासाठीच अपुरी पडते असं आहे. पण निश्चितपणे उद्धवजींच्या स्वागतासाठी आम्ही हजारोच्या संख्येने कुडाळवासी या ठिकाणी येणार आहेत. जागा अपुरी पडते असं तुम्ही म्हणताय, या ठिकाणी चौक सभा ठेवण्यात आलेली आहे आणि निलेश राणेंनी आक्षेप घेतलाय. भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की सभा उधळून लावू आणि अशा पद्धतीने सभा घेणं चुकीचं आहे, लोकांना वेटीस धरणं चुकीचं आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी टोला लगावला. खरं तर आम्ही ही सभा आमची नाही, आम्ही फक्त स्वागत या ठिकाणी करणार आहोत. परंतु जर सभा उधळण्याचा प्रयत्न झाला तर ते येतील, परंतु जाणार नाही तेवढं मात्र निश्चित. नक्कीच थेट आव्हान आहे त्यांना, आव्हान 100% आव्हान आहे. आणि निलेश राणे ज्या पद्धतीने त्यांनी भाष्य केलेलं आहे, काल पण त्यांनी प्रतिक्रिया दिली, आज पण प्रतिक्रिया दिली, नितेश राणे या सभेवरती टीका करतायत, दौऱ्यावर टीका करतायत, त्याला उत्तर कसं देणार? खरं तर त्यांचे वडील खरं तर केंद्रात मंत्री आहेत, आता त्यांची राज्यसभेची मुदत संपली आहे आणि खरं तर गेल्या 3.5 वर्षात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काय काम केलं, जिल्ह्यासाठी काय योगदान दिलं, किंवा आज या जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-3 मंत्री या सरकारमधले आहेत, या सरकारमध्ये 3-3 मंत्र्यांनी काय दिलं, हा पण या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे ते विषय कुठेतरी आपल्यावर उद्धवजींवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची, एवढंच त्यांचं काम आहे आणि एवढ्या कामासाठीच त्यांना भाजपने घेतलेलं आहे आणि आता त्यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे, फक्त शिवसेनेवर टीका करायचं एवढंच काम त्यांचं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरपसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कुडाळ.